शिरडकर शिरडकर्स किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. सर्वात प्रथम आपणा सर्वांस गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. गुढीपाडव्यानिमित्त आज मी एक गोड पदार्थ सांगणार आहे तुम्हाला. त्याचं नाव आहे पियुष. ते त्याच्यासाठी लागणारे साहित्य: एक ग्लास उसळलेले ताक, चिमूटभर जायफळ पावडर, चिमूटभर वेलची पावडर, 2 चमचे श्रीखंड आणि 2 चमचे साखर. आता आपण कसं बनवणार आहोत त्याची कृती बघून घ्या. उसळलेल्या ताकामध्ये मी 2 चमचे श्रीखंड ॲड करत आहे. त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यात 2 चमचे साखर घालत आहे. तुम्ही ती आपापल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. एक चिमूटभर जायफळची पावडर आणि चिमूटभर वेलचीची पावडर मी त्याच्यात मिक्स करत आहे. आता आपण त्याला घुसळूया, किंवा रवीने घुसळू शकता, किंवा मिक्सरमध्ये देखील आपण हे मिश्रण घुसळू शकता. 1-2 मिनटं लागणार आहेत आपल्याला हे घुसळण्यासाठी. मग आपल्यासाठी थंडगार पियुष रेडी होणार आहे. पाहुणे आले तर चटकन आपण हे थंडगार पियुष सर्व करू शकतो. ह्याच्या अगोदर मी आपल्याला दाखवलेले होते की मँगो पियुष कसं बनवायचं. त्याचाही फीडबॅक मला द्यायला विसरू नका. आणि हो, आता जे आपण पियुष बनवलं आहे त्याचाही फीडबॅक मला शिरडकर्स किचनमध्ये द्यायला विसरू नका.